होती तू ही वाला ना होते पढ़ाई तू मुंबईला निघून गेलास तेव्हा मी तुझ्यावर रागावले होते रादर मी दुखावले होते आणि या सगळ्या गडबडीत मी तू सौरभला होकार देऊन बसलीस राईट आता आपण त्याला सरळ नाही म्हणून टाकायचं का माहित नाही पण आय डोंट थिंक सो तू हे सगळं पचवू शकेल मग ओके तू अजिबात काळजी करू नकोस सगळं काही नीट होईल आणि एक गोष्ट नक्की आता तू फक्त माझी आहेस फक्त माझी नाही आपण नंतर विचार करू आणि आता तूही आहेस माझ्याबरोबर विचार करायला खरंच गाणी शिकायची यार आणि मी रोज प्रॅक्टिस करते करते ना प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर 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 इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे बास हा खूप झालं मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका तू पण इथे लपली आहेस हो मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला व्हॉट आर यू किडिंग मी अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो कसं असतं ना अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येत मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं व्हॉट्स ए सॉरी इट्स ओके अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस मी पळतोय ह्याला पळणं नाही म्हणत ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी डेअरी कमी नाही होणार आहे गपे ह्याला पळणंच म्हणतात मी असंच पळतो तुला पळायचंय तर पळ अरे पण तू का पळतोयस अरे आपले मित्र आहेत ना त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे हो चल